नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। मी आपल्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। आपल्याला समोर ती दिसतेच आहे। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मध्ये 13,514 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया 2023 हे या ब्रेकिंग न्यूजचे हेडिंग टायटल असून, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आपल्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यास सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये 13,514 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया 2023 या संदर्भाचा व्हिडिओ आपणास प्राप्त झाला असून तो महत्वाचा असल्यामुळे मी स्पष्टीकरण करत आहे। महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद भरती 2023 या प्रक्रियेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13,514 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। ही 13,514 जागेसाठी आहे। पदानुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवाराकडून विविध कालावधीत अर्ज प्रक्रिया मागवण्यात येणार आहे। राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आकृतीबंधाच्या विविध पदांच्या सुधारित आकृतीबंध तयार करण्याचे कामकाज प्रशासनाकडून सुरू असून पदभरतीची जाहिरात पुढील महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यामध्ये मुख्य कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, औषध निर्मिती अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कनिष्ठ लिपिक, लेखाधिकारी इत्यादी पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे। जिल्हा परिषद विभागाकडून संबंधित कार्यालयात मंजुरीचे पदे, रिक्त पदे व आवश्यक पदाचा आढावा घेण्यात येत असून रिक्त पद नव्याने आकृतीबंधात तयार करून पदभरती ची प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत। आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत केला आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ पाहिला असल्यास, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवडल्यास, पाहिल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच। लॉट ऑफ थँक्स।